सांगली जिल्ह्यातील कुरळप येथे रेशनिंग दुकानं उशिरा उघडत असल्याने लोकांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे. योग्य नियोजनाचा अभाव व विरोधी गटाच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे येथील रेशन वितरण व्यवस्थेचे 3-13 वाजले आहेत. सर्वसामान्यांची रेशन दुकानदाराकडून पिळवणूक सुरू आहे. महिन्यातून केवळ 3च दिवस धान्य मिळत असल्यामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडत आहे. सत्ताधारी व विरोधक यांनी तत्काळ ग्रामस्थांच्या गैरसोयीकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. गावात 3 ठिकाणी रेशन धान्याचे वाटप सुरू आहे. गेल्या वर्षी विरोधी गटातील काहींनी सत्ताधारी गटाकडे असणाऱ्या रेशन धान्य दुकानातून धान्याची चढ्या भावाने विक्री, पावती न देणे, धान्याचा साठा नियमित न ठेवणे आदी तक्रारी केल्याने शासनाच्या वितरण विभागाने तपासणी करून सत्ताधारी गटाच्या सोसायटीमार्फत वाटप सुरू होत असलेले दोन्ही परवाने रद्द केले. यासह SD कांबळे यांच्या रेशन धान्य दुकानातून चढ्या दराने धान्याची विक्री केल्याचे निदर्शनास आले. त्यांचाही परवाना रद्द केला. यानंतर ही तिन्ही दुकाने चिकुर्डे, करंजवडे, लाडेगाव येथील सोसायटीला जोडली आहेत. संबंधित सोसायटीच्या कर्मचारी महिन्यातून कुरळपमध्ये येऊन 3 दिवस रेशन वाटप करीत आहेत. आज सकाळी रेशन धान्य वाटपाचा 3रा व शेवटचा दिवस असल्याने ग्रामस्थांनी सकाळी 8 वाजल्यापासूनच धान्यासाठी रांगा लावल्या होत्या. दुकान वेळेत न उघडल्याने ग्रामस्थांची गर्दी वाढली. यात काही वृद्ध व आजारी नागरिकांचाही समावेश होता.